अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सगळ्यांना तर बऱ्याच ताईंना पूजा साहित्य महालक्ष्मी देवीचा मुखवटा तसं शिवलिंग समई पंचपाळ धुपारती बरेचसेच प्रोडक्ट हवे असतात पण त्यांना प्रत्येक वेळेस मला फोटो पाठवणं शक्य नसतं त्याच्यामुळे प्रत्येक प्रोडक्टचा आपला व्हिडिओ बनला जातो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो बुकिंग करताना पूर्ण अशा कंबोचा तुम्ही फोटो शेअर नका करू कारण ऑर्डर घेणाऱ्याला कन्फ्युजन होतं की तुम्हाला नेमकं हवं काय आहे जर तुम्हाला जी प्रोडक्ट हवं आहे त्याचे तुम्ही नाव मेन्शन करा प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा मेसेज करता तेव्हा तुम्हाला जी वस्तू हवी जसं की हा दिवा आहे जो स्वस्तिक दिवा आहे तर तुम्ही तुम्ही असं मेन्शन करा की मला स्वस्तिक दिवा हवा आहे आणि त्याच्या डिटेल्स पाठवा काय होतं तुम्ही बऱ्याचदा पूर्ण असा हा फोटो पाठवता मग आम्हाला समजत नाही नक्की तुम्हाला काय हवं आहे त्यामुळे प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि एक एक प्रोडक्टचा फोटो पाठवायचा आहे आणि प्राईज आणि डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरलाच मेसेज करायचा तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील कारण प्राईस सांगत नाही ह्याच्या पाठीमागचं कारण भरपूर असतात किंवा खूप काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं की आता हा स्वस्तिक दिवा हा आपण दोनशे ते तीनशे क्वांटिटीमध्ये मागवला त्यामुळे तो कमी कॉस्ट लागते त्याला कधी कधी एखादं प्रोडक्ट असं असतं की ते मिळतच नाही पुन्हा आणि मग काय होतं की कस्टमर नाराज होतो किंवा त्यांना थोडंसं वाईट वाटतं की आम्हाला वस्तू आवडते पण ती मिळत नाही आहे असं पण होतं पण तुम्हाला जे प्रोडक्ट्स आवडतं त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आमची टीम आहे ती तुम्हाला रिप्लाय नक्की करेल तर बघा असे छान अशा सगळ्या देवांच्या प्युअर ब्रासमध्ये पितळेमध्ये मूर्त्या असतात तसंच बघा महालक्ष्मीचा मुखोटा बऱ्याच ताईंनी घेतलेला आहे मार्गीशीर्ष महिन्यासाठी तर हे भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत मागच्या वेळेस संपले होते पण आता जवळपास एक सातशे आठ आठशे क्वांटिटीमध्ये आलेले आहेत ज्यांना हवा असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे कारण शेवटचा मार्गशर्ष महिना पण बऱ्याचदाही छान सजावट करतात किंवा छान असं त्या पूजा करतात तेव्हा सुद्धा त्या घालू शकतात इतका सुंदर असा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा हा मुकुट आहे तर आपण एक एक तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे कमेंटमध्ये विचारू नका ताई नंबर सांगा कारण डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आम्ही सगळे नंबर किंवा डिटेल्स शेअर केलेलं असतात अक्कलकोटमधून दर्शन होते सगळ्यांना लाईव्ह तरी तुम्ही सर्वांनी दर्शन घ्या कारण व्हिडिओ चालू असताना एक आपली जवळची सेवेकरी आहे ती अक्कलकोटला गेली आहे आणि आपल्या सर्वांना दर्शन देते तर सगळ्यांनी अक्कलकोटचं महाराजांचं दर्शन घ्या कारण बघा आज व्हिडिओ करताना बसले सकाळ सकाळी आणि स्वामींचं दर्शन झालं पल्लवी श्री स्वामी समर्थ स्वामींना सांग माझा नमस्कार खूप छान स्वामींचं दर्शन झालं सगळ्यांना ह्या दर्शनाचा लाभ घेता आला कारण व्हिडिओ करता करताच बघा पल्लवी गेली अक्कलकोटला आणि स्वामींचं दर्शन आपल्या सगळ्यांना झालं ऐक ना ऐक ना हा एक हार घे आणि पेडे पण घे मी तुला गुगल पे करते हा पेडे आणि मोठा हारगे हा करते तर बघा सगळ्यांना स्वामींचं दर्शन झालं अक्कलकोट मधून डायरेक्ट व्हिडिओ चालू असताना तर बघा महाराजांची अशी कृपा आशीर्वाद कधीकरी आपल्यावरती होतो की आपण जेव्हा जेव्हा महाराजांना खूप आठवतो म्हणजे महाराज तर आपल्या घरात आहेतच साक्षात पण अक्कलकोटमध्ये महाराजांचं वास्तव्य आहे किंवा स्वामी साक्षात आहेत तर चला आता आपण आपल्या छानशा कलेक्शनला सुरुवात करूया तर एक एक कलेक्शन दाखवते प्रत्येक एकाच गोष्टीचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही काय करता सेम असाच्या असा, असा स्क्रीनशॉट काढता आणि पाठवता मग समोरच्याला कळत नाही तुम्हाला नक्की काय हवं आहे त्यामुळे तुम्हाला जी वस्तू हवी त्याचं मेन्शन करा मला स्वस्तिक दिवा हवा आहे लोटीभांड हवं आहे महालक्ष्मी मुकुट हवं आहे निरंजन हवं आहे असं एक एक वस्तू तुम्ही मेन्शन करा तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवल्या जातील तर बघा हा महालक्ष्मी मुकुट आहे खूप सुंदर असं आहे तुम्ही बघू शकता ह्याला असं गोल्ड पॉलिश आहे खूप छान असा हा मुकुट आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता क्वालिटी खूप छान आहे कारण हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुकुट आहे आणि प्रत्येक ताई विचारता ताई हा म्हणजे वेअर कसं कॅरी कसा, कसा करायचा म्हणजे आता जर आपलं महालक्ष्मीचं व्रत झालं तर त्याच्यानंतर आहे तसं राहण्यासाठी आम्ही काय करू शकतो तर तुम्हाला काय करायचं एक कॅरी बॅग घ्यायची आहे आणि एका कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित त्याला रॅपिंग करून ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या वर्षी जसाचे तसा तुम्हाला तो यूज करता येईल कारण त्याचा कलर वगैरे काही जात नाही आणि खूप छान असं प्रॉपर त्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा लक्ष्मीचं तुमचं होतं आपलं उद्यापन वगैरे होतो तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला एका कॅरीबॅगमध्ये त्यांना असं ठेवा छानस पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा तो उपयोगी येईल सुंदर असा महालक्ष्मी देवीचा मुकुट आहे आणि छान आहे कारण साक्षात आईसाहेब विराजमान आहेत असं दिसतं ह्याला नथसुद्धा घालू शकता बघा इथं असं एक छोटंसं होल पण आहे तुम्हाला ह्याला नथसुद्धा घालता येते एवढा सुंदर असा महालक्ष्मीचा मुकुट आहे लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर हा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे त्याच्यावरती प्रत्येकाने व्हॉट्सअप करायचा आहे तशीच बघा ही धूप आरती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कापूर ठेवू शकता आणि कापूर ठेवून किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही धूप ठेवून सुद्धा पूर्ण घरभर तुम्ही असं फिरवू शकता किंवा तुम्ही आरती सुद्धा करू शकता तर ही धूप आरती आहे एकदम छान आणि छोटीशी आहे खूप सुंदर अशी धूप आरती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला मोठा सुद्धा मिळेल पण सध्या अवेलेबल हीच आहे आणि कसं असतं की दिसताना तुम्हाला ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये साईज असतात हा दोन नंबर आहे ह्याच्यामध्ये तीन नंबर पण आहे आणि ह्याच्यामध्ये चार नंबर पण आहे पण सध्या ही अवेलेबल आहे स्टॉकमध्ये ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे धुपरती स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा हा स्वस्तिक दिवा खूप ताईंना आवडतो जसं की माझ्या देवघरामध्ये आहे आणि हा स्वस्तिक दिवा आहे तुम्हाला कालच सांगितलं की हा ओपन पूर्ण करता येतो आणि स्वच्छ करण्यासाठी स्वस्तिक वेगळं आहे आणि हे वेगळं आहे कारण हा तुम्हाला पुन्हा जॉईन करून तुम्ही प्रज्वलित करू शकता खूप सुंदर असा हा स्वस्तिक दिवा आहे कारण आपल्या घरामध्ये स्वस्तिक हे खूप शुभ आणि मंगलमयीचं प्रतीक आहे त्यामुळे स्वस्तिक आपण बघा प्रत्येक शुभ कार्यासाठी स्वस्तिक चिन्ह अगोदर आपण काढतो जसं की नवीन घर असेल आपलं देवघर असेल आपलं स्वयंपाकघर असेल तर आपल्या प्रत्येक गोष्टी जर आपण कलश स्थापन करत असेल तर प्रत्येक गोष्टीवरती आपण स्वस्तिक काढतो कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं किंवा वास्तूमध्ये स्वस्तिक असणं सुद्धा एक पॉझिटिव्हिटी आणि चांगली एनर्जी घेऊन येतं किंवा एक सकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे बघा स्वस्तिक दिवा खास त्यासाठी बनवून घेतलंय कारण मी स्वस्तिक आणलं आणि उत्तर दिशेला स्वस्तिक लावलेलं ला शुभ असतं तर तुम्ही हा दिवा सुद्धा स्वस्तिकचा लावू शकता जर तुम्हाला स्वस्तिकच्या दिव्यामध्ये जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही हे असं काढायचं आहे साईडला आणि त्याच्यामुळे तुम्ही तुपाची आपल्याकडे जी आहे एक तास चालणारी वात आहे तुपाची ती तुम्ही एक ठेवून असं प्रज्वलित सुद्धा करू शकता म्हणजे एका दिव्याचे तुम्हाला अनेक फायदे आहेत जसं की लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं असेल किंवा तुम्ही जर एखादी पूजा करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा शुभ चिन्ह ठेवायचे असतील तर अशा वेळी तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही हा दिवा आणि तुपाची वात तुम्ही अवश्य तुम्ही प्रज्वलित करू शकता ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे फक्त हा सेलचा भाग नाहीये कारण तुम्ही वास्तुतज्ञ किंवा खूप काही गोष्टी बघता किंवा ज्योतिषाकडे जाता तेव्हा तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगतात की लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावा तसंच व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणा महालक्ष्मी अष्टक म्हणा हे उपाय तर तुम्हाला पारंपरिकच असतात तर तुम्ही हे सुद्धा उपाय करायचे आहेत तर बघा खूप छान असा तुपाचा दिवा तुम्ही घेऊ शकता आणि ह्या तुपाच्या वाती आहेत तुम्हाला मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं एका तासापेक्षा जास्त एक तास दहा मिनटं जास्त चालणार हा तुपाचा दिवा आहे ह्याच्यामध्ये प पूर्ण पन्नास पीस आहेत पूर्ण पन्नास पीस आहेत तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक हा तुपाचा दिवा लावू शकता कारण तुमच्या घरी आर्थिक प्रॉब्लेम आहे लक्ष्मी माता स्थिर नाही आहे तर अशा वेळेला एक तुपाचा दिवा लावून तुम्ही सेवा करा तुम्हाला खूप काही जमत नाही आहे तर महालक्ष्मी तुम्ही मंत्र म्हणा जसं की मी लाईव्हमध्ये घेते तर असा हा खूप छान असा तुपाचा दिवा आहे प्युअर गाईचा तुपाचा दिवा आहे बरं का ह्याच्यामध्ये कोणतंही मेन वगैरे मिलावट नाही वॅक्स नाही कारण ज्या ताईने घेतलं आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की किती छान ह्याची क्वालिटी आहे कारण सुगंध प्युअर गाईच्या तुपाचा आहे तर तुम्ही हा बिंदास्त घेऊ शकता आणि हा स्वस्तिक दिवा तुम्हाला जसं शक्य असेल आता तुम्ही आणि ह्या तुपाच्या वातीमध्ये आता केसरहिना येतोय तुप दिवा जसं की केसरहिना खूप छान आहे तो, तो सुद्धा आम्ही आता लॉन्च करतोय तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर बघा हा असा स्वस्तिक दिवा आहे आणि आता तुम्ही जेव्हा स्क्रीनशॉट पाठवता तेव्हा दिव्या किंवा तुम्हाला तुपाची वात जे हवंय त्या प्रोडक्टचं नाव मेन्शन करा तुम्ही काय करता सेम दिवा पाठवता मग समजत नाही की तुम्हाला नक्की काय हवं आहे तर हा दिवा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचे कॉल कुणीही करायचा नाही कारण कॉल कोणाचे रिसीव केले जात नाही तर बघा खूप छान असा स्वस्तिक दिवा है, स्क्रीन खुछाना शा, खुछाना शा, आपले समय आहे स्क्रीनशॉट घ्या तसंच बघा खूप छान अशा खूप छान अशा आपल्या समयी आहेत आपल्याकडे मिळतात ज्याला निरंजन तुम्ही म्हणता तर हे निरंजन आहेत खूप छान आहेत खूप सुंदर असे हे निरंजन आहे, आहे तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता बऱ्याच ताईने हे निरंजन घेतलेले आहेत आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरी एखादी पूजा असते जसं की मार्गशीर्ष महिना आहे संक्रांत आहे अशा वेळी नाही का खूप मोठे दिवे लावण्यापेक्षा ह्या समय आपल्याकडे मिळतात खूप छान अशा समय आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर ह्याची तुम्ही साईज विचाराल तर बघा अशी एक वीत एवढी साईज आहे साईज म्हणजे एक वीत तुम्ही बघू शकता एक वीत एवढी साईज आहे ह्या दिव्यांची म्हणजे हा दिवा जवळपास सात इंच ह्याची हाईट आहे म्हणजे साईज आहे तो सात इंच आहे म्हणजे एक वीथ अशी धरून चालायची एवढ्या ह्या निरंजन आहेत छोट्याशा गोडशा आणि क्यूटशा आहेत कारण आपल्याला देवघर छोटं असेल तर तुम्हाला खूप छान अशा तुम्ही ह्या लावू शकता आणि खूप सुंदर असे हे निरंजन आहेत तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता आणि खूप छान अशा आपल्याकडे सगळे ब्राशचे प्युअर आहेत जसे की धनलक्ष्मी ची सेवा मी सकाळीच अपलोड केले ती सुद्धा तयार होत आहेत पण तुम्ही अगोदर तुमची ऑर्डर देऊन ठेवा कारण एक आठ दिवस लागतील धनलक्ष्मी कुंचन तयार व्हायला कॉल कुणी करायचं नाही काय होते प्रत्येक ताई कॉल करतात कॉलवरती और ऑर्डर घेतली जात नाही कारण आपला नंबर युट्यूबला आहे सोशल मीडिया आहे आणि खूप कॉल येतात दिवसातून त्यामुळे कॉल कोणाचा रिसीव केला जात नाही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज टाका खूप छान असे समय निरंजन तसंच बघा खूप छान असे बऱ्याच ताईने आपल्याकडं देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी किंवा देवी देवतांच्या मूर्त्या ठेवण्यासाठी अशी मेटलचे पाट घेतलेली आहेत तर खूप सुंदर असे हे मेटलचे पाट आहेत खूप छान आहेत तर ह्याच्यामध्ये बघा हा ओम आहे स्वस्तिक आहे आणि कलर्स या तीन डिझाईनमध्ये हे आपल्याकडं प्रिंटमध्ये छोटे पाट मिळतात स्मॉल साईजमध्ये तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच स्वामींची बघा अशी गोडशी फेटा असणारी मूर्ती आहे आता बघा ते नाही का आपलं पुणेरी पगडी टाईप अशी स्वामींना ब्रासमध्येच बघा छान असा फेटा आलेला आहे अँटिकमध्ये आहेच कोटिंग खूप सुंदर अशी स्वामींची बघा साडेतीन इंच मूर्ती आहे आणि खूप गोड दिसत आहेत माऊली तुम्ही हीसुद्धा घेऊ शकता तर खूप छान अशी ही मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे तर तुम्हाला जर हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती ऑर्डर करायचा आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे खूप गोड अशी स्वामींची मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला रोजनित्या अभिषेक करायचा असेल तर तुम्ही स्वामींची पितळी मूर्ती घेऊ शकता ह्याच्यामध्ये छोटीसुद्धा मूर्ती तुम्हाला मिळेल तसंच बघा गणपती बाप्पाची दगडूशेठ गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी आहे दीड इंचाची आहे एक ते दीड इंचाची आहे को हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज टाका स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज टाका खूप सुंदर अशी मूर्ती आहे दगडूशेठची गणपती बाप्पा कारण आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरामधली कोणती सेवा कोणते देवी देवता स्वीकारत नाहीत कारण प्रत्येक पूजा पूजामध्ये प्रत्येक पूजनामध्ये गणपती बाप्पा शिवाय कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ होत नाही कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होत नाही शिवलिंग आणि गणपती बाप्पा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे असं काही नाही आहे की आम्ही सेल कोरते म्हणून घ्या म्हणतोय कारण हे आपल्याला आहे आधीपासूनच आहे वास्तुशास्त्रामध्ये आणि तो कुठून ना कुठून घ्याव्याच लागतात ह्या मूर्त्या पण आपलं देवघर तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा गणपती बाप्पा आणि शिवलिंग भगवान महादेव विराजमान असतात तेव्हाच आपली पूजा पूर्ण होते तसंच बघा आपल्याकडे छोटस शिवलिंग सुद्धा आहे असं शिवलिंग सुद्धा आपल्याकडे मिळतं तर हे शिवलिंग आहे ह्याच्यावरती बघा छान असं बेलपत्र आहे खूप छान असं शिवलिंग आहे ह्याला असं खालून डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं शिवलिंग आहे हे बघा खूप छान असं शिवलिंग आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्हाला ज्या वस्तू हव्या त्या तुम्ही ऑर्डर करा आणि स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट शिवाय कळणार नाही तुम्हाला काय हवं आहे आणि जी वस्तू हवी ती मेन्शन करा आता मी गणपती बाप्पा पण ठेवले आणि बाळकृष्ण पण ठेवले तुम्ही जर मला असा स्क्रीनशॉट पाठवला तर मला समजणार नाही आमच्या स्टाफला की तुम्हाला नक्की काय हवंय कारण खूप मेसेज असतात आणि वेळ खूप महत्वाचा आहे बर का तुम्हाल तुम्हाला रिप्लाय जर योग्य पाहिजे असेल तुम्हाला ऑर्डर लवकर घ्यावी असं वाटत असेल तर ह्या असा स्क्रीनशॉट काढला तुम्ही सांगा मला शिवलिंगची प्राइस सांगा शिवलिंग सांगा किंवा गणपती बाप्पा सांगा किंवा बाळकृष्ण सांगा असं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही त्याच्या खाली तुमच्या वस्तूचं नाव मेन्शन करा तुम्हाला काय हवं तर बघा खूप छान असं शिवलिंग आहे तसंच बघा बाळकृष्णांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे माय देव बघा ह्याला कानातले सुद्धा तुम्ही घालू शकता लड्डू गोपालजींची खूप छान अशी मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये एक छोटा साईज आहे आणि तो सगळ्यात मोठा म्हणजे ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत लड्डू गोपालजीमध्ये हे बघा हा एक आहे है। फक्त यांना कानाला होल नाहीयेत म्हणजे तुम्हाला जर ह्यांना शृंगार करायचं असेल तर तुम्ही शृंगार करण्यासाठी हे घेऊ शकता ह्यांना कानातले वगैरे घालू शकता आणि ही एक बाळकृष्णांची मूर्ती आहे बाळकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे प्रत्येक देवघरामध्ये बाळकृष्ण हा असायलाच पाहिजे आणि सगळ्यांकडेच असतो तर ही बाळकृष्णाची खूप छान अशी गोंडूशी छान छान मूर्ती आहे ज्याला हवी आहे त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा त्याच्यामध्ये ते बेलपत्र असणारं शिवलिंग होतं आणि हे प्लेन आहे बेलपत्र असणारं शिवलिंग आणि प्लेन शिवलिंग तुम्हाला जे शिवलिंग आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ह्या शिवलिंगवरती अभिषेक कसा करायचा कारण बघा आपण फक्त प्रोडक्ट सेल करत नाही तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून सेवा सुद्धा बघायला मिळतात किंवा साध्या सरळ सोप्या सेवा तुम्हाला आम्ही सांगतो कारण खूप वेळ न वाया घालवता कमीत कमी, -कमी वेळामध्ये सेवा कशी करावी तर शिवलिंग घ्यायचं ताटामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं आणि अशी पिंड ठेवायची एखादं तुम्ही तामण घेऊ शकता जसं की मी जसं की माझा अभिषेकची व्हिडिओ बघा असं तामणगे ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती एखादाचा पाठ आपला अभिषेकचा ठेवायचा आणि तुम्हाला ह्याच्यावरती गळती ठेवून तुम्हाला ओम शिवाय ओम शिवाय असा मंत्र म्हणत अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा त्याचा अभिषेक करायचा तसंच शारीरिक व्याधी असतील खूप त्रास असेल तर महामृत्युंजय मंत्र म्हणून ह्याचा अभिषेक करून सगळ्यांनी घरामध्ये तीर्थ घ्यायचे तर हे असं शिवलिंग तुम्हाला मिळतं तर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता हे प्लेन ह्याच्यावरती कोणती डिझाईन नाही आहे त्याच्यावरती थोडंफार ह्याच्यावर त्याला असं कोटिंग आहे की त्याच्यावरती बेलपत्र आहे आणि खाली डिझाईन आहे तुम्हाला जे आवडते शिवलिंग ते घ्या हे तामण आहे तुम्ही हे तामनसुद्धा घेऊ शकता देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी किंवा आरती करण्यासाठी तर हे तामण आहे ते प्युअर तांब्याचं आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून तर आपलं हे असं कलेक्शन आहे तसंच बघा गणपती बाप्पाची ती दगडूशेठची मूर्ती आहे आणि ही एक मूर्ती ह्याच्यामध्ये बघा गणपती बाप्पाने केळीचे पान हातामध्ये घेतलेले आहेत खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची खूप छान आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता दोन आहेत दगडूशेठ एक आहे आणि ही एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर आपल्याकडे ह्या दोन गणपती बाप्पांची मूर्ती आहेत आणि तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पण तुम्हाला दगडूशेठ हवा आहे की हे गणपती बाप्पा आहेत ते तुम्ही मेन्शन करा म्हणजे तुम्हाला जो रिप्लाय करणारा आमचा स्टाफ आहे त्यांना तुम्हाला त्यांना समजेल की तुम्हाला नक्की काय हवं आहे तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट नका काढून पाठवू कारण तुम्हाला काय हवं आहे तुम्ही वस्तू मेन्शन करत नाही त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन जास्त वाढतं तर बघा खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच तुम्हाल बघा ह्या सगळ्या मूर्त्या स्वामींच्या बुकिंगच्या आहेत तर अशा रॅपिंगनं पॅक केलेल्या आहेत आमच्या अभिषेकनं आमचा अभिषेक बाबा किती छान काम करतोय की स्वामींना आमच्या छान छान तो रॅपिंग करतो स्वामींना सांगतो की स्वामी तुम्ही भक्तांकडे सुखरूप पोहोचा स्वामी भक्तांकडून छान छान सेवा करून घ्या तर बघा हे अशा स्वामी माऊलींच्या मूर्ती आहेत पितळेमध्ये तर या सगळ्या ऑर्डरच्या आहेत पॅकिंग झालेलं आहे तर तुम्हाला मी एक एक मूर्ती दाखवते तुम्हाला जी मूर्ती आवडते तुम्ही ऑर्डर करा तर बघा ही गोंडूशी छानशी स्वामींची फेटा असणारी मूर्ती आहे ही दीड इंचाची आहे खूप छोटी आहे गोंडू आहे खूप क्यूट आहे कारण तुम्हाला जर अभिषेक करण्यासाठी मूर्ती हवी असेल तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता ही दीड इंचाची स्वामी माऊलींची मूर्ती आहे प्युअर पितळेमध्ये प्युअर पितळेमध्ये ब्रासमध्ये ह्याला फेटा आहे आणि दुसरी जी आहे ती विदाउट फेटेची आहे तुम्ही बघू शकता ह्या स्वामींच्या मूर्तीला फेटा नाही आहे, आहे तुम्हाला जशी हवी तशी घ्या ही पण दीड इंच आहे आणि ही पण दीड इंच आहे फक्त ह्याला एक्स्ट्रा फेटा आहे आणि ही विदाउट फेटेची आहे खूप सुंदर अशी स्वामी माऊलींची ही मूर्ती आहे तुम्हाला हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बुकिंग नंबर तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा ही स्वामींची जी मूर्ती आहे ती ही तीन इंच आहे खूप सुंदर अशी तीन इंच मूर्ती आहे ही सध्या ताईंची ऑर्डरची आहे त्यामुळे हे सगळे पॅकिंग झालेले आहेत त्याच्यामध्ये बघा ही ब्राशची आहे आणि ही अँटी कोटिंग आहे तुम्हाला जी आवडते ती तुम्ही ऑर्डर करू शकता बघा स्वामी साक्षात बघतायत खूप सुंदर अशी ही पण मूर्ती आहे आणि ही पण आहे तुम्हाला जी आवडते ती तुम्ही ऑर्डर करा तसंच बघा ही अडीच इंचाची स्वामी माऊलींची मूर्ती आहे अडीच इंच स्वामी माऊलींची मूर्ती तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये बघा ही सुद्धा आहे सेम स्वामी माऊलींची मूर्ती तीन इंच तर ह्या सगळ्या अशा मूर्त्या अडीच तीन आणि दीड इंच ह्या सगळ्या मूर्त्या अशामध्ये आहेत तुम्हाला ज्या हव्यात त्या तुम्ही ऑर्डर करा आणि तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्या डिटेल्स मिळतील लवकरात लवकर ऑर्डर करा आणि तुम्ही सांगा तुम्हाला कोणती मूर्ती किती इंच हवी हे पण मेन्शन करा कारण तुम्हाला जे रिप्लाय करतात त्यांच्यासाठी सोपं जाईल की तुम्हाला नक्की काय हवं आहे तुम्ही बघा ही छोटीशी डिश आहे जसं की धनलक्ष्मी कुंचनची तुम्ही सेवा करताय तर तुम्ही ह्याच्यामध्ये कॉईन ठेवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही सेवा करू शकता किंवा देवी देवताना तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवत असाल किंवा आरती करत असाल तर ही छोटीशी पितळीची डिश आहे तुम्ही सहा नंबरची आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा अन्नपूर्णा माता किंवा कासव ठेवण्यासाठी सुद्धा एक छोटी डिश आहे तीसुद्धा ऑर्डर करू शकता तसंच दादांनी हनुमान भगवानांची मूर्ती मला आणायला सांगितली होती जसं की मी हनुमान भगवानची माय मंदिरामध्ये मूर्ती ठेवली होती तर बघा ती एकादादाला खूप आवडली आणि मी म्हटलं की दादा मी सेवा करते पण त्याला तीच मूर्ती हवी होती पण नंतर मला ती भेटलीच नाही कारण ती मूर्ती मला खूप आवडते तर बघा ज्यांना हनुमान भगवानची सेवा करायची आहे ते त्याच्या देवघरामध्ये हनुमान भगवानांची ही मूर्तीसुद्धा ठेवू शकतात कारण हनुमान भगवान त्याची सेवा करण्यासाठी त्यांच्याशी बहिणीचं आईचं कोणतंही नातं तुम्ही जनरेट करू शकता आणि तुम्ही हनुमान भगवानची सेवासुद्धा करू शकता खूप सुंदर अशी हनुमान भगवानांची मूर्ती आहे तुम्हाला जर हवी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्याच्यानंतर लक्ष्मी बऱ्याच ताईंना लक्ष्मी हव्या होत्या तर बघा ह्या लक्ष्मी आहेत एक छोट्या साईजमध्ये आहेत आपल्याकडे अवेलेबल ह्याच्यामध्ये मोठा साईज काही दिवसामध्ये येईलच पण तोपर्यंत तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता जसे की श्रीयंत्रासाठी ताईंना बऱ्याच लक्ष्मी हव्या होत्या स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा हा त्याच्यामध्ये मोठा साईज आहे तुम्हाला जो दाखवला तो ह्याच्यामध्ये मोठा साईज आहे लक्ष्मी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला ज्या लक्ष्मी हवेत त्यांचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर अशा लक्ष्मी आहेत कारण लक्ष्मी समुद्र मंथनातून आलेले एक रत्न आहे तसंच बघा खूप सुंदर अशी हे सुद्धा लक्ष्मी छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहे छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जी डिझाईन आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला जी पण आवडते जी डिझाईनच्यावरती शुभचिन्ह असतात गजात लोक स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा आपल्या घरी आपण देवी देवता नैवेद्य दाखवतो हो, किंवा साखळी साखर ठेवतो किंवा आपण भाजी वरण किंवा खीर वगैरे ठेवतो तर त्यासाठी आपण देवांची भांडी वेगळी ठेवतो तर त्यासाठी लागणाऱ्या ह्या बघा खूप सुंदर अशा ठोक्याच्या वाटी आहेत खूप छान आहेत आणि छोट्याशा आहेत मस्त क्वालिटी म्हणाल तर आपल्याकडं कसं असतं की स्वस्त आमच्याकडं काही मिळत नाही कारण आमच्याकडं क्वालिटी आम्ही खूप मेंटेन करतो कारण चा तुम्ही पण जेव्हा वस्तू घेता तेव्हा तुम्हालाही समाधान वाटलं पाहिजे की बाबा चांगले आहेत किंवा क्वालिटी आहे असं नाही आहे की तुम्ही आज घेतले उद्या त्याला चिरच पडली उद्या ते खराबच झाले असे भांडे आम्ही नाही ठेवत कारण जे देवाच्या गोष्टी आम्ही सगळ्या देतो आध्यात्मिक आपल्याला सगळ्या वस्तू असतात तर सगळ्या वस्तू ह्या क्वालिटीच्या असतात कारण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे किंवा तुम्ही वर्ष सेवा करता आणि त्या वस्तू चांगल्या राहिल्या पाहिजेत त्यामुळे बघा हे अशा वाट्या आहेत खूप सुंदर अशा वाट्या आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर अशा ठोक्याच्या वाट्या आहेत त्या नैवेद्यासाठी तसंच केळीचं पानसुद्धा नैवेद्याचं आपल्याकडे मिळतं तसंच बघा कुबेरलक्ष्मी दीप आहे हा कुबेरलक्ष्मी दीप तो तुम्ही तोसुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा कुबेर लक्ष्मी दीप आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या मेन एंटरस्टात सुद्धा लावू शकता लक्ष्मी मातेचं आगमन होण्यासाठी कुबेरलक्ष्मी दीप आहे हा हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा कुबेरलक्ष्मी दीप आहे पण तुम्ही जेव्हा क्री स्क्रीनशॉट घेता तेव्हा तुम्ही मेन्शन करा की मला तुपवात पाहिजे किंवा कुबेरलक्ष्मी दिवा पाहिजे असं तुम्ही मेसेजमध्ये मेन्शन करा म्हणजे तुम्हा समोरच्याला तुम्हाला रिप्लाय देता द्या देताना त्याला सोपं पडले किंवा इझी जाईल कळत नाही तुम्हाला नक्की काय हवं आहे तर बघा खूप छान असा कुबेरलक्ष्मी दिवा तुम् आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता जोडी घेऊ कि शकता किंवा सिंगली घेऊ शकता जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही हा कुबेरदीप ऑर्डर करू शकता तसंच बघा ही एक नैवेद्याची सगळ्यात मोठी वाटी आहे खूप सुंदर क्वालिटीची आहे सगळ्यात मोठी ही नैवेद्याची वाटी आहे तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता नैवेद्य वाटी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे ही सुद्धा सगळ्यात मोठी नैवेद्याची वाटी आहे जसं की मी दाखवल्या त्या छोट्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये फरक कम्पेअर करू शकता हे बघा हे सगळ्यात मोठी नैवेद्य वाटी आहे तुम्हाला जी शक्य असेल जी आवडते ती तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा घरामध्ये खूप दिवस हा दिवा होता बऱ्याच ताईंना आवडला होता खूप छान आणि खोलगट आहे बरं का म्हणजे दिवसभर जर लावला तरीसुद्धा चालणारा असा हा दिवा आहे खूप छान आहे तर हा दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवा आहे तरी लवकर ऑर्डर करा ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत ह्याला असा कमळाचा सेप आहे खूप सुंदर असा दिवा आहे ह्याच्यामध्ये बघा हा एक छोटा आणि हा एक मोठा हा मोठा आणि हा छोटा ह्याच्यामध्ये दोन साईज आहे तुम्हाला जो साईज आवडतोय तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ह्याच्यामध्ये दोन साईज आहे त्या दिव्यामध्ये खूप सुंदर क्वालिटीचा हा दिवा आहे हवा असल्यास लवकर स्क्रीनशॉट घ्या ऑर्डर करा कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आप की आपल्याकडे व्हिडिओ बनल्यानंतर सगळ्या गोष्टी लवकर स्टॉकआउट होतात नंतर येतील की नाही ह्याची कधी गॅरंटी नसते कारण हे सगळे प्रोडक्ट काही काय कुठून कुठून येतात त्यामुळं पुन्हा ते मिळतात ह्याची गॅरंटी नसते त्यामुळे जेव्हा जी वस्तू आवडते तेव्हा पटकन इन्स्टंट त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे लगेच बुकिंग करून टाकायचं आहे विचार न करता वेळ न वाया घालवता कारण तुम्ही सर्वांनी म्हणजे आपलं मूर्ती आर्ट कुठं पोचलं नाही असं कोणता भाग नाही असं कोणतं गाव नाही असं कोणता जिल्हा नाही असा कोणता तालुका नाही जिथं स्वामी मूर्ती मूर्तीआड पोहोचलं नाही कारण तुम्हाला घर बसल्या ह्या गोष्टी इझिली मिळतात कारण दुकानात सुद्धा मिळतात पण तिथंपर्यंत जावं लागतं चॉईस करण्यासाठी वेळ घालावं लागतो पण हे सगळ्या गोष्टी मी स्वतः चॉईस करून घेऊन येते तुम्हाला सर्वांना तर माझा चॉईस आवडतो म्हणून तर हे सगळ्या तुम्हाला गोष्टी खूप आवडतात तर तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता वेळ न वाया घालवता पटकन फास्ट बुकिंग करायचं आहे तसंच बघा बऱ्याचशाच ताईंनी बघा हे करंडे जे आहे हळदी कुंकवाचे हे आपल्याकडून ऑर्डर केले होते खूप सुंदर असे हळदी कुंकू करंडे आहेत आणि छान वाटतं त्याला सुद्धा करू शकता देवघरामध्ये हळदी कुंकू ठेवण्यासाठी प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेचे हे करंडे आहेत क्वालिटी म्हणाल तर ज्यांनी घेतले त्यांना माहितीच आहे की किती छान क्वालिटीचे हे आहेत तर हा साईज आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर असे हळदी कुंकू करंडे आहेत ज्याला हवे आहेत त्यांनी पटकन ऑर्डर करायचे आहेत मागं खूप तैन हवे होते पण तेव्हा स्टॉकआउट होते आत्ता सध्या खूप अवेलेबल आहेत मोठ्या क्वांटिटीमध्ये तर ज्यांना हवेत त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच कर बघा ही लोटी भांडं आहे ह्याला तुम्ही देवी देवतांना आपण जेव्हा पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर बघा खूप छान असं नाही का डिझायनर लोटी भांडं आहे ह्याच्यावरती बघा खूप छान अशी कारागिरी केलेली आहे त्याच्यामुळे ही सुंदर दिसते आणि त्याला अशी ठोक्याची वाटी आहे खूप सुंदर अशी तर ही लोटी भांडं आहे हे तुम्ही देवी देवतांना तुम्ही पाणी ठेवू शकता खूप सुंदर असं हे लोटी भांडं आहे ज्याला हवं आहे त्यांनी पटकन ऑर्डर करायचं आहे खूप सुंदर असं आहे मागच्या वेळेस जे होतं ते प्लेन होतं म्हणजे ठोक्याचं होतं पण ह्यावेळेस थोडंसं डिझायनर आणलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा कोरीव काम आहे ह्या लोटी भांड्यावरती हे जे भांडे आहे हे पितांबरीने तुम्ही जर घासले तर खूप चमकतात आणि खूप छान असे दिसतात तर हे लोटी भांडं आहे खूप सुंदर असं हे लोटी भांडं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा क्वालिटीचं पण आहे हे लोटी भांडं कारण आपण क्वालिटी मेंटेन करतो आपल्याकडले सगळे प्रोडक्ट हे क्वालिटी जे असतात कारण जर आपण आध्यात्मिक सेवा करतो देवाची सेवा करतो तर आपल्यासाठी कसं आपण भारीतली साडी घेतो एकदम ब्रँडेड व कपडे ब्रँडेड वस्तू मग देवांसाठी सुद्धा आम्ही म्हणजे आम आमचं जे प्रोडक्ट असतं ते आम्ही कधी कमी क्वालिटीचं नाही ठेवत की शंभर रुपये पन्नास रुपये तीस रुपये असं आपल्याला काही मिळत नाही जे पण मिळतं ज्या सग जे घेतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे क्वालिटी प्रोडक्ट असतात कारण तुम्ही कायमस्वरूपी वापरू शकता नाहीतर भांडं घेतले त्याला चिरस पडली ते खराबच झाले असं कधीच होत नाही किंवा ते नाही म्हणजे सगळे प्रोड क्वालिटीचे आपल्याकडे असतात खूप सुंदर असं आहे बघा हे लोटी भांडं तर तुम्ही लवकरात लवकर हे ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा लोटी भांडं ह्याचा साईज म्हणाल तर ह्याचा साईज जवळपास साडेतीन इंच साईज आहे ह्याचा एवढा आहे बघा हे असा एवढा साडेतीन इंच साईज आहे ह्याचा तसंच बघा माता लक्ष्मीची ही मूर्ती आहे कमळ आसनावरती विराजमान आहे ताई साहेब खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे माता लक्ष्मींची बऱ्याच ताईंना हवी असते तर ही चार इंच आहे ह्याचा साईज आहे तो चार इंच आहे कारण हे कमळाचं जे पद्मासन आहे हे जवळपास एक इंच जातं आणि त्याच्यावरती ही मूर्ती आहे ती तीन इंचाची आहे हे महालक्ष्मीची तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे लक्ष्मी मातेची त्याच्या हातामध्ये बघा कमळ आहेत हातामध्ये आशीर्वाद देताना ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी महालक्ष्मी मूर्ती आहे तुम्ही लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता चार इंच आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा फोटो कुणीही मागायचे नाहीत की आम्हाला सगळ्या प्रोडक्टचे फोटो पाठवा कारण बघा तुम्ही बघताय एक प्रोडक्ट नाही आम आम आहे आमच्याकडं आमच्याकडे जवळपास चार हजारपेक्षा जास्त वरायटी आणि क्वालिटी आहे त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टचा फोटो पाठवणं शक्य नसतं त्यामुळे तुम्हाला जे हवं असेल तुम्ही रोजचा व्हिडिओ चेक करा लाईव्ह चेक करा तुम्हाला त्याच्यामध्ये वस्तू बघायला मिळतात तर हा ऍपल दिवा आहे खूप सुंदर असा ऍप्पल दिवा आहे किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही धूप सुद्धा शकता तर असं सुंदर असा ऍपलचा दिवा आहे आणि ह्याच्यामध्ये धूप सुद्धा ठेवू शकता खूप छान आहे खूप सुंदर असा आहे हा सुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतो स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा ॲपल दिवा असं ह्याला म्हणतात ह्याच्यामध्ये धूप पण ठेवू शकता किंवा दिवा सुद्धा लावू शकता खूप सुंदर असा ऍप्पल दिवा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज टाका तसंच बघा रात्रीच बघितल्या व्हिडिओमध्ये दत्त भक्ती दत्त महाराजांची दत्तगुरूंची मूर्ती घेतली आपल्याकडून रात्रीच बघा त्यांच्या नामस्मरणामध्ये होती खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि भरीव आहे बरं का पितळी आहे तुम्हाला जर दत्तगुरूंचे अभिषेक करायचा असेल तुमच्या घरी वाईट शक्ती निगेटिव्हिटी करणे बोधबाधा पिशाचे काही जरी असेल तर ते फक्त दत्तगुरूंच्या अभिषेकच्या तीर्थानी आणि त्यांच्या नामस्मरणाने ते नाहीचं होतं कारण दत्तगुरू नस त्या शक्त्या घाबरतात त्यामुळे तुम्हाला जर दत्तगुरूंचा अभिषेकच करायचा असेल ह्या दत्त जयंतीला तर दत्तगुरूंची ही मूर्ती तुम्ही बिंदास्त घेऊ शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप छान आहे त्रिमुखी दत्त बघू शकता प्युअर ब्रासमध्ये आहे बरीव आहे ही मूर्ती जी आहे ती साडेचार इंचाची मूर्ती आहे ह्या मूर्तीचा जो साईज आहे तुम्ही बघू शकता असा मोजा हे बघा साडेचार इंच चौदाशे रुपये ह्याची प्राईज आहे साडेचार इंच बघा खूप सुंदर अशी दत्तगुरूंची ही मूर्ती आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा साडेचार इंच त्रिमुखी दत्त खूप सुंदर अशी दत्तगुरूंची ही मूर्ती आहे त्रिमुखी दत्त तसंच बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे ही मोराची धुपदानी आहे बऱ्याच ताईंनी बघितली साईज म्हणाल तर खूप मोठा साईज आहे हा मोराची धुपदानी तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या धुपदानीमध्ये तुम्ही खूप काही सेवा करू शकता जसं की तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवून अभिषेक सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर कोणती सेवा करायची असेल देवाची म्हणजे महालक्ष्मीची मंत्र पुष्पांजली किंवा तुम्हाला कशाचा अभिषेक म्हणजे हे ही जी धूपदाणी आहे तुम्हाला दोन फायदे होतात जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये दे देवी देवताना अभिषेक सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कोणती सेवा करू शकता किंवा त्याच्यामध्ये नैवेद्य म्हणजे बऱ्याच ताई नाही का वेगवेगळा उपयोग करतात मी त्यांच्याकडून शिकले एका ताईने ही धूपदानी घेतली पण ह्याच्यामध्ये त्या नित्य देवीचा अभिषेक करतात आणि ती पूर्ण स्वच्छ करून नंतर त्याच्यामध्ये सुगंधी धूप लावतात ताई खूप सुंदर अशी बघा ही धूपदाणी आहे मोराची छान आहे ही धूपदाणी तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता ह्याला मोर दुपदानी म्हणतात ह्याला मोर दुपदानी म्हणतात बऱ्याच ह्या दुपदा आपल्याकडून ऑर्डर झालेल्या आहेत कारण ह्या जास्त राहत नाहीत तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे व्हिडिओ बनला की जे आपले जे प्रोडक्ट आहेत ते खूप वेळ राहत नाही आणि ह्याची प्राईस पण खूप रिझनेबल आहे तुम्हाला तुमच्या बजेटला परवड ही मार्केटमध्ये घ्यायला गेले तर कमीत कमी तुम्हाला ही मार्केटमध्ये दोन हजार ते बावीसशे मध्ये मिळते आणि सेम पीस मिळेल ह्याची गॅरंटी अजिबात नाहीये कारण ही धुपदाणी तुम्हाला कुठं सुद्धा मिळणार नाही कारण जे आमच्याकडे जे पीस मिळतात आमच्याकडे ज्या वस्तू देवपूजेच्या साहित्य मूर्त्या त्या खूप युनिक आणि वेगळं काहीतरी असतं कारण हा माझा चॉईस आहे किंवा मला ज्या आवडतात त्याच मी ठेवत असते तसंच बघा तुम्हाला सर्वांना जर धुपदाणी छोटी हवी होती बऱ्याच ताईंना तर ही अशी छोटीशी पण धूपदाणी आहे हे बघा अशी छोटीशी धूपदाणी आहे खूप सुंदर अशी तर ही सुद्धा घेऊ शकता आणि ह्या दुपदानीमध्ये धूप ठेवण्यासाठी बघा हा मंत्राचा आमच्याकडे एक धूपकप आहे जसं की तुम्हाला एक दाखवते मी ओपन करून तर बघा हा मंत्राचा धूपकप आहे हा ह्याच्यामध्ये बारा धूप आहेत बरं का हा मंत्राच्या धूपकपमध्ये बारा धूप आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे बरं का खूप छान सुगंध येतो ह्याचा आणि आपल्या घरामध्ये दिवसभर राहतो ह्या धूपचा ह्याच्यामध्ये असं तुम्हाला टाकायची काही गरज नाही आहे सगळं ह्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड ॲड आहे तर बघा असा हा धूप आहे तुम्ही हा धूप असा लावू शकता किंवा तुम्हाला ह्या मोठ्या धूपदानीमध्ये जर लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा असा धूप लावू शकता खूप सुंदर अशी ही धूपदानी आहे कारण आपल्या घरामधली नकारात्मकता दूर करण्याचं काम हा धूप करतो आणि हा धूप मंत्राचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा कापूर भिमसेन तुळस भरपूर काही ॲड आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड आहे फक्त हा धूप लावायचा ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही तर ही अशा धूप दोन दुपदानी आहेत तुम्हाला जी आवडती ती दुपधानी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बघा ही एक आहे धूपदाणी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच ही मोर धूपदाणी आहे जी आवडती त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच तुम्हाला जर धूप हवा असेल मंत्राचा तर त्याचासुद्धा स्क्रीनशॉट घ्या पंच्याहत्तर रुपयेला बारा पीस आहेत पंच्याहत्तर रुपयेला बारा कप आहेत मंत्राचा धूप पंच्याहत्तर रुपयेला बारा कप सेवन्टी फाय रुपीज बारा पीस बारा पीस मिळतात तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि खूप छान असा हा मंत्राचा धूप कप आहे खूप वेळ चालतो म्हणजे एक तास जवळपास तो चालतो तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता धूपदाणीसोबत तसंच बघा आई तुळजाभवानी मातेची खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे ही ह्याची साईज आहे तीस चार इंच चा आहे तुळजाभवानी मातेची ही मोठी मूर्ती आहे आई साहेबांची आणि त्याच्यामध्ये ही छोटी आहे म्हणजे बघा ह्या साईजमध्ये खूप मोठा फरक आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट जर घेत असाल तर तुम्हाला साईज ॲक्झॅक्ट कळत असेल की किती फरक आहे बऱ्याचदा म्हणतात की मोठ्यात छोट्यात किती फरक आहे तर तुम्ही तुम्ही बघा ही छोटी आहे ती हि इथंपर्यंत लागते आई साहेबांच्या आणि आई साहेबांची मूर्ती आहे ती बघा तुम्ही असं मोजायच्या आहे बोटाने एवढी मोठी आई साहेबांची मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे ह्याची प्राईज आहे सतराशे रुपये ह्या मोठ्या मूर्तीची प्राईज सतराशे रुपये आहे आणि जी ही छोटी मूर्ती आहे ह्याची प्राईज आहे पाचशे पन्नास रुपये ह्या छोट्या मूर्तीचे कारण सगळ्या मूर्त्या ह्या भरीव असतात पोकळ नाही आई साहेबांची मूर्ती पण बघा किती जड आणि हेवी आहे तुम्ही बघू शकता किती जड आणि हेवी आहे हे बघा किती जड आणि हेवी आहे तुम्हाला जी मूर्ती हवी आई साहेबांची त्याचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून देवपूजेचे साहित्य घरपोच हवं असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि खाली बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही तसंच बघा आपल्या महालक्ष्मी देवी आई साहेब कोल्हापूरच्या महालक्ष्मी माता त्यांची पण बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे पितळेमध्ये अशी कमान आहे छानशी आई साहेबांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्हाला ही सुद्धा मिळते ह्याची प्राईज आहे एक हजार रुपये ह्याची प्राईज आहे एक हजार रुपये खूप सुंदर अशी मूर्ती आहे प्राईजचा विषय काय आहे की आमचं हे डिपार्टमेंट आहे ना सगळं डिपार्टमेंट हे वेगवेगळं आहे जसं की मी व्हिडिओ करते अभिषेक असतो तो ऑर्डर पॅक करतो दुसरे दादा जे आहेत ते कॉम्प्युटरवरती तुमची ऑर्डर घेतात त्यामुळे प्रत्येक वस्तूची जी प्राईज असते ती ते त्यांच्या सिस्टमला लिहिलेली असते ती मला माहीत नसते कधी कधी त्यामुळं मी एक तुम्हाला प्राईज सांगायचो आणि त्यांनी एक सांगायचं असं कन्फ्युजन नको व्हायला ज्या वस्तूची प्राईस मला ऑलरेडी माहिती असते त्याचं मी मेन्शन करतेच पण ज्याची माहीत नसते त्याची तुम्ही त्यांना मेसेज करा तुम्हाला ते सांगेल कारण सगळं हे सिस्टममध्ये असतं हे असं नाहीये की तोंडी सांगितलं झालं कारण एक कम्प्युटर सिस्टम असते त्याच्यावरती सगळ्या तुम्हाला डिटेल्स मिळतात काही दिवसात तुम्हाला हा पण त्रास होणार नाही येणाऱ्या काळात कारण आपण एक सॉफ्टवेअर लॉन्च करतो लवकरच त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स पेमेंट शिपिंग सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल कारण तुमच्यासाठी त्याच्यावरती पण काम चालू आहे पण थोडासा वेळ द्या ते पण तुम्हाला त्रास होणार नाही हा बघा खूप सुंदर अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे तुम्ही ह्याची प्राईस सांगितली एक हजार रुपये आहे ही जवळपास साडेतीन इंचाची आहे हे बघा भरीव आपल्याकडल्या ले ज्या मूर्ती आहेत त्या पोकळ नसतात एकदम भरीव असतात आणि प्रत्येक मूर्तीचीही मी माझ्या देवघरामध्ये तुम्हाला पूजा करून सेवा करून देते हे तुम्हाला माहिती आहे कोणतंही दुकानदार तुम्हाला सेवा करून देत नाही आणि आम्ही या वस्तू विकतो ह्यात काही रॉंग करतो असं नाही कारण आध्यात्मिक कार्य आहे प्रत्येक दुकानामध्ये भरपूर मिळतात कितीतरी क्वांटिटीने दुकानं आहेत कारण खूप काही लोक ह्या मूर्त्या विकतात तर त्यांना कुणी काही म्हणत नाही पण आपण ऑनलाईन विकतो ना तर लोकांना खूप म्हणजे लोक जळणारे पण आहेत आमच्यावरती भरपूर पण कसं हे कार्य आम्हाला भगवंताने दिले आम्ही काही वाईट विकत नाही आम्ही तर चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुमच्या घरामध्ये देवी देवतांच्या मूर्त्या बऱ्याचदा आपले व्हिडिओ बघून देवांची सेवा करू लागल्या आणि तुमच्या घरामध्ये जर सकारात्मकता नांदत असेल तुम्हाला प्रसन्न वाटतं किंवा तुम्ही अध्यात्माकडे वळताय तर काही वाईट नाहीये कारण चांगलं शिकवणारा खूप कमी वर्ग असतो वाईट मार्गावरती नेणारी भरपूर लोकं असतात तर बघा खूप सुंदर अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही धूपदानी तर बघितली ह्याच्यामध्ये कापूर ठेवू शकता अदरवाईज तुम्ही धूप पण ठेवू शकता म्हणजे जसं की तुम्हाला अख्ख्या घरामध्ये धूप फिरवायचं असेल तर ह्याच्यामध्ये असा धूप जाळून तुम्ही असं पूर्ण घरामध्ये सुद्धा असं फिरवू शकता तरी ह्याला आपण कापूरदानी म्हणतो छोटीशी कापूरदानी आहे ह्याच्यावरती कापूर ठेवा किंवा धूप ठेवा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा तुपाचे दिवे मी दाखवले तर तुपाचे दिवे जर तुम्हाला प्रज्वलित करायचे असतील तर त्या तुपाचे दिवे प्रज्वलित करण्यासाठी <tles> ह्या छोट्याशी निरंजन आहे तुम्ही याच्यामध्ये सुद्धा हा तुपाचा दिवा ठेवू शकता तर हा तुपाचा दिवा आहे तो एक तासापेक्षा जास्त चालणार आहे तसंच तुम्हाला जसं परवडेल हा छोटा पण डब्बा एक मिळतो अर्धा तास अर्धा तास चालतो म्हणजे जो तुम्हाला आवडतो तो तुम्ही ऑर्डर करू शकता कोणती जबरदस्ती नाही आहे आणि प्रोडक्ट्स घ्यावंच असं पण काही नाही आहे ज्यांना ज्याची नीड्स आहे ज्याची गरज आहे तो त्या गोष्टी ऑर्डर करत असतो तर बघा असे हे दिवे आहेत हे दिवे जे आहेत ते एक तास चालणारे आहेत हे मोठे आहेत आणि जे अर्धा तास चालणारे आहेत ते छोटे आहेत ह्याच्यातला फरक तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवत असेल एकदम छोटा आणि एकदम मोठा जो तुपाचा दिवा हवा आहे तो घ्या तुम्ही हे छोटेसुद्धा ठेवू शकता तर हा छोटा जो आहे ह्याच्यामध्ये तीस पीस आहे तो एकशे चाळीसला मिळतो आणि जो मोठा आहे जो हा आहे तो तुम्हाला तीनशे ऐंशीला पन्नास पीस मिळतात डायरेक्ट खूप सुंदर असा तुपाचा दिवा आहे कारण ह्याला खूप पॅकिंग पैक, रॅपिंग सुद्धा लागतं आता अभिषेक पॅकिंग करू त्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे कारण हा डबा नुसता असं नाही पाठवायला ह्या डब्याला आम्हाला बॉक्स लागतो ह्याच्यावरती रॅपिंग येतं पॅकिंग येतं कारण हे फुटू नये तुमच्या तुपाच्या वाती वाया जाऊ नये प्रत्येक गोष्टीचा तुमचा विचार केला जातो तर तुम्हाला जो हवा तुपाचा डबा तो तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच तुम्हाला जर हे दिवे हवे असतील तर हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर ह्या दिव्यांची प्राईज जास्त नाही आहे फक्त दोनशे रुपयाला हे दोन जोडी आहेत हे जे दिवे आहेत हे दोनशे रुपये जोडे कारण ज्याच्यावरती प्राईज असते ती मी मेन्शन करते काही प्राईज मला माहिती नसतात त्या मी सांगत नाही सिस्टममध्ये असतात तेव्हा तुम्ही विचारा कारण एकच प्रोडक्ट नाही आमच्याकडं प्रत्येकाची प्राईज लक्षात ठेवायला कारण सगळं सिस्टमवरती आहे आपल्या कॉम्प्युटरमध्ये डेटा असतो एक हे बघा लवकरच सॉफ्टवेअर पण लॉन्च करतोय तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही ज्यांना प्राईज हवी असतात ज्यांना इन्स्टंट बघून ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिशोसारखं प्रोडक्ट तुम्ही लवकर बुक करता असं बुक करण्यासुद्धा आपलं सिस्टम चालू आहे त्याच्यावरती काम चालू आहे ते लवकरच आम्ही लॉन्च करू तुमच्यासाठी तसंच बघा ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे खूप छान आहे उभा विटेवरी आणि पितळेची आहे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे छान आहे ह्याची पण प्राईज आहे फक्त पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये विठ्ठल रुक्मीच्या ह्या मूर्तीची प्राईज आहे कारण सगळ्या मूर्त्या ह्या भरीव आहेत कारण पोकळ पण मिळतात पण आपले प्रोडक्ट जे आहेत ते भरीव आहेत एकदम तर तुम्हाला ही हवी असल्यास लवकरात लवकर ऑर्डर करा विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आहे खूप सुंदर आणि छान अशी आहे बघा ही बुकिंगच्या आहेत मूर्त्या ताईंच्या ही कर्नाटकच्या ताईंची आहे आणि बडो वडोदा म्हणजे गुजरातच्या ताईंची आहे तर हा बघा अभिषेकने खूप सुंदर असं पॅकिंग आहे स्वामींच्या कृपेने अभिषेक भेटला आणि खूप छान काम करतोय बघा आणि खूप सुंदर अशा मूर्ती आहेत तर ही आहे ती स जवळपास तीन इंचाची आहे आणि ही अडीच इंचाची ह्या पण खूप अशा भरीव आहेत बरं का अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि ह्याची प्राईज आहे ह्याची तीनशे वीस रुपये प्राईज आहे आणि ह्याची प्राईज आहे ती चारशे पन्नास आहे ज्या वस्तूंना प्राईज लिहिल्या आहेत त्याच्या प्राईज आम्ही सांगत असतो बघा चारशे पन्नास तीनशे वीस रुपये अशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती आहेत तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशा अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती आहेत कधी कधी काय होतं तुम्ही ह्या मूर्त्याची प्राईस विचारता पण ह्याच्यामध्ये कधी कधी थोडीशी मोठी असते किंवा जाड असते तेव्हा ह्या मूर्तीची अजून एक आमच्याकडे मूर्ती आहे त्याची प्राइस साडेपाचशे आहे आणि ह्याच्यामध्ये पण अडीच इंचाची आहे ती चारशे चाळीस रुपयेला आहे म्हणजे दोन क्वालिटीमध्ये किंवा दोन प्राईजमध्ये ह्या अन्नपूर्ण मातेच्या मूर्ती आहेत त्यामुळे कधी तुमचा गैरसमज होता कामा नये कधी कधी काय होतं वजन वाढतं किंवा कधीकधी भरीवपणा जास्त असतो तर ह्या पण भरीव आहेत पण ह्याच्यापेक्षा भरीवसुद्धा म्हणजे हजार दीड हजारापर्यंतसुद्धा अन्नपूर्ण मातेच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ज्यांना हवेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कर करा। तसंच बघा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा आपल्या एनर्जी यावी म्हणून बरेच स, स, ताई जे आहेत त्या आपल्या घराच्या बाहेर मेन डोवरला सूर्यकवच लावत असतात तर बघा हे असं सूर्यकवच आहे खूप छान असं कारण ह्याच्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जी राहते तर ह्याची प्राइस पण बघा साडेतीनशे रुपये ह्याची प्राइस आहे आणि जे ही हे जे तुम्हाला दिसते छोटं ह्याची तीनशे रुपये आहे तीनशे रुपये आणि तीनशे रुपये दोन साईजमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जो आवडतोय तो, तो तुम्ही इन्स्टंट बुकिंग करा कारण स्टॉक आउट झाल्यानंतर तुम्हाला मिळत नाही फक्त एका एका स्क्रीनशॉट घ्या कोणता हवा आहे ते मेन्शन करायचं आहे त्याला मार्करने तुम्ही टिक करायचं आहे हे बघा हा एक आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा तसंच बघा माऊलीमध्ये ही एक मूर्ती आहे ह्याला कमान आहे तुम्हाला जशी मी मगाशी दाखवली कमान आणि बिना कमान अशा दोन आपल्या विठुमावली मूर्त्या आहेत तर खूप ह्याची मी तुम्हाला प्राइस सांगितलीच आहे ह्याची पण प्राइस तुम्हाला सांगते ही जी आहे ही जी आहे कमान असणारी ती अकराशे रुपयेला आहे अकराशे रुपयेला कमान असणारी ह्याच्यामध्ये मोठी पण आहे तर ही आहे ती साडेतीन इंचाची आहे ह्याच्यामध्ये जी मोठी आहे ती तुम्हाला जवळपास बाराशे सत्तर रुपयाला मिळते ह्याच्यामध्ये मोठीशी हे बघा खूप सुंदर अशी कमान असणारी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तुम्हाला जी आवडती त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे काल एक मी कासव दाखवलं अँटीक कोटिंगमध्ये आणि हे आहे ते प्युअर ब्रास कोटिंगमध्ये आहे तर हे बघा अंक आणि हे बऱ्याच ताई म्हणतात ह्याचं असं हे हे असं हलतं बरं का कारण कासव आहे ना ते असं फिट्ट नसतं बऱ्याच ताई म्हणतात की ते का हलतं तर सगळ्याच कासवाचं असं हे डोकं जे आहे ना ते हलतं कारण हे कासव आहे ना त्याच्यामुळं तर हे बघा अंक असणारं कासव आहे अंक असणारं कासव शुभ असतं आणि हे शक्यतो तांदळामध्ये ठेवायचं आहे जे काही आपल्याला अंक असणारं कासव मिळतं ते पाण्यामध्ये नाही ठेवायचं हे तांदळामध्ये ठेवायचं आहे तर बघा हे सुंदर असं अंक असणारं कासव आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता ह्याची प्राईज आहे साडेचारशे रुपये खूप सुंदर असं अंक असणारा आहे आणि साईज म्हणाल तर बघा असा मोठा साईज आहे ह्याचा साडेचारशे रुपये स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा कासव वेगळं आणि डिश वेगळी मिळते बरं कासवाची डिश पण मिळते ती वेगळी आणि कासव वेगळे बघा मगाशी जी तुम्हाला मी डिश दाखवली ती मोठी होती तर हा पाच नंबर आहे मगाचा होता तो सहा नंबर आहे आणि हा पाच नंबरची डिश आहे तुम्हाला जी डिश हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या कासव ठेवण्यासाठी सुद्धा छोटी डिश मिळते मोठी मिळते तर हा मोठा डिश आहे एकदम ह्याच्यामध्ये छोटी पण डिश आहे तर तुम्ही ही सुद्धा डिश तुम्ही खरेदी करू शकता आपल्याकडल्या डिश आहेत त्या तुम्हाला वाटतं पण ह्या जड आणि भरीव असतात बरं का क्वालिटी असते सगळ्या आपल्या प्रोडक्टला ज्यांनी आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मेसेज करतीलच आपल्या कमेंट बॉक्समध्ये की प्रॉडक्ट कसं आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच बघा गायवासराची ही मूर्ती आहे खूप गोड आणि सुंदर अशी गायवासराची मूर्ती आहे फक्त साडेचारशे रुपयेला आहे ही गायवासरू मूर्ती सॉरी चारशे ऐंशी रुपये ह्याची आहे चारशे ऐंशी रुपयाची प्राईज आहे गायवासरू ज्यांची प्राईज मेन्शन केली आहे त्याची मी तुम्हाला प्राईज सांगते पण ज्यांची प्राइस फक्त सिस्टममध्ये आहे कारण सोपं नाही आहे प्रत्येक वेळी पाच पाच सात सात लाखाचा ह्या माल असतो त्याचे प्राइस कसे असतात त्या आमच्या सिस्टममध्ये आम्ही त्या ठेवलेले असतात ते तुम्हाला नंतर आम्ही तुमचा जेव्हा मेसेज येतो तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक त्याचा रिप्लाय मिळून जातो चारशे ऐंशी रुपये वासरू स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा शिवलिंग आहे एक छोटंसं शिवलिंग आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तसंच बघा बऱ्याचशाच ताईंनी हा हा समय दिवा मागवला होता आपल्याकडून देवघरात लावायला खूप छान असा हा समय दिवा आहे ह्याचे सगळे पार्ट असे वेगळे होतात बरं का स्वच्छ करण्यासाठी बघा ह्याचे सगळे पार्ट असे वेगळे होतात खूप सुंदर असा हा दिवा आहे बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केला आहे तसंच सुद्धा हा दिवा ऑर्डर करू शकता खूप छान क्वालिटीचा आहे खूप सुंदर असा हा क्वालिटीचा दिवा आहे तुम्ही हा सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप छान आहे आणि ह्याला तुम्ही असं छान अलंकरित करू शकता हळदी कुंकू वगैरे लावून खूप चांगल्या क्वालिटीचा आहे ह्याची प्राइस आहे फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयेचा हा दिवा आहे खूप मोठा आहे म्हणजे जवळपास बघा सात इंच असेल मोठा आहे ह्याची हाईटसुद्धा खूप मोठी आहे खूप सुंदर असा दिवा आहे त्याच्यानंतर बऱ्याच ना अखंड दिवा हवा होता घरात चालण्यासाठी तर हा अखंड दिवा आहे खूप मोठा आहे आणि हा आज आपण खूप म्हणजे ह्याच्या आपण आज हा डिस्काउंट मध्ये देणार आहे कारण हा पण नवरात्रीमध्ये आणला होता खूप सुंदर असा हा दिवा आहे हा फक्त तुम्हाला तीनशे ऐंशी रुपयेमध्ये मिळतो आज डिस्काउंट ऑफर मध्ये आहे तीनशे ऐंशी रुपयेमध्ये हा तुम्हाला मिळतो ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे अखंड चालणार हा दिवा आहे तसंच बघा बऱ्याच काही अगरबत्ती लावत नाहीत कारण खूप काही त्यांचं असतं शास्त्र तर त्यांना चंदन धूप मिळतो नॅचरल चंदन स्टिक आहे खूप सुंदर आहे याचा सुगंध वर का मी स्वतः यूज करते आणि खूप छान आहे प्युअर नॅचरल आहे चंदन स्टिक आहे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून एक आहे नक्षत्रम स्टिक केवडा नक्षत्रम जशा तुम्ही अगरबत्त्या आपल्याकडे घेता केवडा नक्षत्रम अगरबत्त्या तुम्ही भरपूरदा घेता तसंच बघा ह्या स्टिक पण त्या फ्लेवरमध्ये आपण बनवलेल्या आहेत खूप सुंदर अशा स्टिक आहे त्याच्यामध्ये बघा हा केसर आहे तुम्ही जशी केसर अगरबत्ती घेता जसं केसर हिना दुपस्टिक पण आहे तुम्हाला एक एक दाखवते हो स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त एकशे दहा रुपये प्राईज आहे फक्त एकशे दहा रुपये स्टिकची प्राइस आहे खूप सुंदर असा केसर हिना आहे त्याच्यामध्ये बघा हा नक्षत्रम केवडा दुपस्टिक आहे सुगंध तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी रिऑर्डर केलं त्यांना प्रोडक्टची क्वालिटी माहितीच आहे त्याच्यामध्ये चंदन ह्या तीन आपल्याकडे दुपस्टिक आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी ह्या तिन्ही सुद्धा ऑर्डर करू शकता अदरवाइज तुम्हाला जी हवी आणि एका एक कुरेरमध्ये चार पाच वस्तू म्हणजे एका एक किलोपेक्षा एक जास्त वस्तू असतील तर शिपिंग वाढतं जसं की पुणे मुंबई तुम्हाला सत्तर साठ रुपये शिपिंग असतं आउट लोकेशन पोस्टाचं असेल तर त्याला पंच्याण्णव रुपये शिपिंग असतं फक्त एका एक किलोवरती तुमचं शिपिंग डिपेंड करतं की तुमचं पिनकोड लोकेशन काय आहे अगं खूप सुंदर अशा दृष्टीक आहे तुम्ही ऑर्डर करू शकता तसं स्वामींचा मी जो आपल्या देवघरामध्ये रोज लावते तुम्ही प्रत्येकजण मला विचारताना की ताई तू गंध कोणता वापरते तर मी स्वामींसाठी हा केशर अष्टगंध वापरते खूप छान असा क्वालिटीचा हा केशर अष्टगंध आहे आणि जास्त काही कॉस्ट नाही आहे फक्त हा ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतो फक्त ऐंशी रुपये सुगंध म्हणाल तर खूप मस्त असम आहे तुम्ही एकदा नक्की ऑर्डर करा तुम्ही सगळ्या देवी देवताना ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे बरं का कोणतंही हा नॅचरल अष्टगंध आहे फक्त ऐंशी रुपयेमध्ये आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता सुगंध म्हणाल तर एक नंबर ह्याचा सुगंध आहे ज्यांनी आहे त्यांना क्वालिटी माहिती आहे आपल्या प्रोडक्टची कशी आहे तसंच बघा श्वेतगंध बऱ्याच ताईंनी श्वेतगंध ऑर्डर केलाय तर बघा श्वेतगंधाला सुद्धा सुगंध खूप छान आहे तुम्ही बघू शकता स्वतः असा थोडासा हातावरती लावान सुगंध घ्या तर हा श्वेतगंध आहे ओला आहे ज्यांना कोणाला सुका करून लावायचा नसतो ते ओला श्वेतगंध घेऊ शकता श्वेतगंध चंदन आहे ह्याचा सुगंध पण खूप छान आहे स्वतः तुम्ही सुद्धा लावू शकता किंवा आपल्या देवी देवतांना सुद्धा लावू शकता असा हा श्वेतगंध आहे फक्त एकशे तीस रुपये फक्त एकशे तीस रुपये या श्वेतगंधाची प्राइस आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे तसंच कालच्या व्हिडिओमध्ये मी कस्तुरी बॅग दाखवली कस्तुरीला लक्ष्मी माता आकर्षित होते कस्तुरी लक्ष्मी मातेचं प्रिय द्रव्य आहे त्यामुळे कस्तुरीची बॅग लक्ष्मी माता म्हणजे जसं की तुमची धनाची पेटी असेल व्यवसायाचा गल्ला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कस्तुरी बॅग ठेवायची किंवा लक्ष्मीची मूर्ती फोटोच्या शेजारी सुद्धा कस्तुरीची बॅग पूजा करता ठेवायची कस्तुरीचा वास हा त्यांना खूप प्रिय आहे आणि आवडतो कारण कस्तुरीला माता जास्त आकर्षित असते त्यामुळे कस्तुरी बॅग आहे तुम्ही तुमच्या कपड्यामध्ये पण ठेवू शकता देवी देवतांचे जे वस्त्र आहे त्याच्यामध्ये डांबर गोळे आपण टाकतो साड्यांमध्ये तुमच्या वॉर्ड्रोप सुद्धा ही कस्तुरी बॅग ठेवू शकता ह्याची किंमत आहे फक्त एकशे तीस रुपये फक्त एकशे तीस रुपये कस्तुरी बॅग तुम्ही ऑर्डर करू शकता हे प्रोडक्ट तुम्हाला माहिती दुबई पर्यंत मलेशियापर्यंत पर्यंत ताईन ह्या कस्तुरी बॅग घेतल्यात तुम्हाला कोणाला काही युनिक गिफ्ट जर द्यायचं असतं जसं की आपण हळदी कुंकू करतो अशा वेळेस आपण नाही का एक दहा बारा रुपयाची वस्तू घेण्यापेक्षा सातच आपण गृहिणीला किंवा सातच सुवाशींना बोलवून सात सुहाशींना हे हळदी कुंकू देऊ शकतो जर तुम्ही एकत्र घेतल्या सात किंवा बारा बॅग तर तुम्हाला त्याच्यावरती थोडाफार डिस्काउंट होतो तरी अशी कस्तुरी बॅग आहे तुम्ही या हळदी कुंकूसाठी पण संक्रांतीच्या देऊ शकता संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी जर तुम्हाला काही लागत असतील वस्तू तर अगोदरच तसं तुम्ही सांगा तसं आपण तुमच्यासाठी त्या सुद्धा उपलब्ध करू तुमच्या बजेटमध्ये तर कसं हळदी कुंकू करायचं पण कमी सुवासिनी सात सुवाशिनी सांगा वीस सांगण्यापेक्षा पण एखादी चांगली वस्तू किंवा चांगला तुम्ही त्यांना अलंकार द्या किंवा चांगली तुम्ही वस्तू द्या चांगली गिफ्ट द्या कारण जेणेकरून त्यांनी तुमची आठवण काढली पाहिजे तरी वॉड्रॉप मध्ये ह्याचा सुगंध एक वर्षभर राहतो एवढा सुगंध ह्या कस्तुरी बॅगला ज्यांनी घेतली त्यांनी मला कमेंटमध्ये मेसेज करा की कशी क्वालिटी आहे त्यात ताई सांगतीलच खूप सुंदर अशी कस्तुरी बॅग आहे हे प्रॉडक्ट तुम्हाला कुठं सुद्धा मिळणार नाही हे फक्त स्वामी मूर्ती आर्टमध्येच तुम्हाला मिळेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा खूप छान असं हे हळदीचं कुंकू आहे बऱ्याच ताई श्रीयंत्राची सेवा करतायत तर आपल्याकडं हळदीचं प्युअर हळदीचं कुंकू आहे बरं का आणि जे हळदीचं कुंकू आहे ते लावल्यानंतर तुमचा हात लाल होत नाही पिवळा होतो आता मार्केटमध्ये केमिकल असणारे कुंकू मिळतात जसं की कुंकू लावलं की आपलं कपाळ काळं होतं डाग पडतात पण हे कुंकू तुम्ही स्वतःलाही लावू शकता देवी देवतांनाही लावू शकता तसंच श्रीयंत्रावरती कुंकू मार्चंसाठी हे बेस्ट चांगल्या क्वालिटीचं प्युअर हळदीचं कुंकू आहे तुम्ही बिंदास्त बुकिंग करा फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला एक कुंकू मिळतं खूप सुंदर असं आहे एक पॅकेट आहे ह्याच्यामध्ये ते पावशरचं आहे खूप छान असं हळदीचं कुंकू आहे बघा खूप सुंदर असं हळदीचं कुंकू आहे तर हे ऑर्डरच आहे का ताईंचं तर बघा स्वामी जर्मनीला जाणार आहे उद्या परवा खूप सुंदर असं हे पॅकेट आहे तसंच बघा बऱ्याच ताईंना गोमूत्र हवं असतं गोमूत्र बऱ्याच ताईंना हवं आहे तर बघा आपल्याकडे गोमूत्र सुद्धा उपलब्ध आहे कारण गोमूत्र बऱ्याच ताईंना मिळत नाही त्यामुळे बऱ्याच त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांची काही नीड आहे आम्ही कसं आहे तुमची नीड तुमची गरज काय आहे तुम्हाला काय हवं आहे ते आम्ही तुम्हाला घरपोच पाठवण्याचा प्रयत्न नेहमी करतो तर हे गोमूत्र आहे फक्त ह्याची प्राइस आहे पंधरा रुपये एमआरपी हे बघा गाईचे शुद्ध गायचे आहे बरं का मी पण फरशी पुसताना किंवा मी नाही का देवघरात पूजा करताना हे गोमूत्राने सगळे देवघर वगैरे पुसून घेते तर ह्याची प्राइस आहे फक्त पंधरा रुपये तुम्ही हे सुद्धा इझिली ऑर्डर करू शकता खूप जास्त कॉस्ट नाही आहे फक्त पंधरा रुपयाला हे गोमूत्र मिळतं ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे गोमूत्र पंधरा रुपये फक्त प्राईज आहे लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या आणि कमेंटमध्ये कुणीही प्राइस किंवा कमेंटमध्ये नंबर मागायचा नाही कारण तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करत जा त्यात सगळ्या डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी आम्ही शेअर केलेल्या असतात आणि न चुकता हा पन्नास वातींचा तुम्हाला, तुम्हाला प्युअर गायच्या तुपाचा डबा घेऊन लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे प्रत्येक वेळी रडायचं नाही ताई आमचं कर्ज खूप झालंय आम्हाला पैसा आमच्या घरी टिकत नाहीये आम्हाला सेवा सांगा लाईव्ह जे नामस्मरण असतं ते करताना किंवा लक्ष्मी मातेची सेवा करताना तुपाचा दिवा लावून सेवा करायची लक्ष्मी माता स्थिर होते लक्ष्मी माते अखंड लक्ष्मी माता प्राप्ती होते फक्त तुपाच्या दिव्याने तुपाचा दिवा एकतरी घ्या तुमच्या बजेटमध्ये हा छोटा घ्या किंवा मोठा घ्या कोणताही घ्या पण तुपाच्या दिवाची सेवा चालू करा तसंच बघा बऱ्याच ताईंना हा घंटी दिवा हवा होता तर हा घंटी दिवा बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे खूप सुंदर आहे ह्याची हाईट आहे ती साडेआठ इंच हाईट आहे जे हे बघू शकता एवढा मोठा हा तुपाचा सॉरी एवढा मोठा हा घंटी दिवा आहे मोराचा तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर असा आहे तर छान असा हा मोराचा घंटी दिवा आहे ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा भगवान बालाजींची मूर्ती बऱ्याचदा आहे हवी होती माझ्या देवघरामध्ये दे कॉपरची आहे पण ती मिळत मिळत नाही आहे आता जेव्हा होतं तेव्हा त्या ताईंनी ऑर्डर केलं तर बघा हे प्युअर ब्रास आणि पिवळ पितळेमध्ये भगवान बालाजी व्यंकटेश्वर रमना मूर्ती आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे ह्याची प्राईज आहे फक्त पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये प्राईज आहे बालाजी मूर्ती खूप सुंदर आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तुम्ही साईज बघा एवढा मोठा साईज आहे जवळपास ही साडेपाच ते सहा इंच आहे सहा इंच तुम्ही पकडू शकता सहा इंच पकडू शकता तिरुपती बालाजी मूर्ती आणि असं म्हणाल तर हे अशी आहे बघा त्याची रुंदी खूप सुंदर आहे आणि कोरीव आहे तर प्युअर ब्रासमध्ये आहे तिरुपती बालाजी महाराजांची मूर्ती ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर तुम्हाला आमचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून काही इन्क्वायरी असेल तर आमचा स्टाफ तुम्हाला प्रत्येक तुमच्या मेसेजला रिप्लाय करत असतो फक्त तुम्ही प्रोडक्ट जे हवं आहे त्याचं नाव मेन्शन करायचं नाही तुम्ही सगळा असा फोटो कांबो कंबोचा काढून टाकू नका कारण त्याच्यामुळं कन्फ्युजन वाढतं समोरच्याचं जी वस्तू हवी आहे ती मेन्शन करा अजून काय हवं असेल तर तसं सांगा तुम्हाला मिळेल आणि हो धनलक्ष्मी कुंचन काही दिवसातच आपल्याकडे येत आहेत त्याचाही व्हिडिओ बनेल लवकरात लवकर बुक करा सध्या धनलक्ष्मी कुंचन तयार होत आहेत आणि येत आहेत काही दिवसामध्ये ते सुद्धा तुम्हाला मिळतील तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि ज्यांना कलेक्शन आवडते त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुला सर्वांना माहिती आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी लवकर स्टॉक आउट होतात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ